Finally! Finally, ikaw bukit! फायनली आमची जर्नी स्टार्ट झालेली आहे अँड वी आर ॲक्च्युली मिसिंग वरुण मामा आणि मामी. बट ठीक आहे, नेक्स्ट ट्रीपमध्ये असतीलच ते आपल्या बरोबर. आणि एवढ्या मोठ्या पूर्ण गाडीत फक्त आम्ही 6 जण आणि नाईसच आहे. सो झोपलो तरी काही फरक पडणार नाही आहे. अँड लेट्स सी, आता आपलं काय चेक इन आहे ना हॉटेलमध्ये. हॉटेलमध्ये चेक इन आहे, त्यानंतर टूर असणार आहे. सो स्टे ट्यून. दमलेत सगळे, दमलेत एवढं बापरे. शिशु आनंदनी मला खूप छान छान व्हायचंय, तर माझ्या बरोबर तुम्ही शिशु आनंदची मजा घ्या आता थोड्या वेळा. सो ज्यांना माहिती नसेल, हे वाईफ चे नाव आहे. हे शिशु आनंद हा काही बोलू. फायनली रीच अवर हॉटेल. आता आम्ही थोडा वेळ जरा आराम करू. सो थायलंड इज 1.5 तास पुढे इंडियापासनं. आता मी किती वाजले, 10:30 इकडचे, म्हणजे इंडियामध्ये किती वाजले असतील, 9. इंडियाचे 9. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम यू ऑल टू रचनाज नाव एंजल वर्ल्ड. मी आहे सनी आणि मी आहे तुमची रचना आणि आपली सगळ्यांची लाडकी नायसा. सो जसं तुम्ही पाहिलं, आम्ही पोचलो आहोत आमच्या हॉटेलवर, पण आमचं चेक इन टाईम आहे 2 वाजता अँड वाजले आहे 11 वगैरे वाजले असतील. सो आता आम्ही पहिले झालो ब्रेकफास्टला, कारण आम्हाला अजून रूम्स नाही अलॉट केलेत, म्हणून आम्ही त्याच कपड्यांमध्ये. काय माहिती काय होणार आहे, लाईक आमचं सिटी 2:30 स्टार्ट होणार आहे, पण आम्हाला रूम्स मिळणार आहे 2 वाजता. सो लाईक सो फायनली वी हॅव एंटर्ड. हा आहे बाथरूम, इथे आहे वॉर्ड्रोब सेक्शन, इथे आहे ते कॉफी युनिट आणि रेफ्रिजरेटर. हा आहे बेड, हा आहे सनी, दिस इज अ टी व्ही युनिट, जे बेसिक असतं तेच. हे आहे स्टडी टेबल, इथे आहे साईड टेबल अँड दिस इज अ बाल्कनी विथ अ ब्युटिफुल व्ह्यू. ॲक्च्युली व्ह्यू काही नाही आहे, बट ते खरंच छान दिसतं आहे तरीसुद्धा. सो ॲज ऑफ नाव आम्हाला फक्त 2 रूम्सच अलॉट केलेले आहेत, कारण आम्हाला 1:30 इकडनं जायचं आहे. आमचं सिटी टूर आहे, सो त्याच्या आधी आम्हाला फ्रेशन अप व्हायचं आहे. आम्ही आधीच ब्रंच केलेले आहे, लाईक ब्रेकफास्ट लंच एकाच वेळेस करून टाकले आणि एकदम हेवी केले. पिंगर हा, ओ कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर. ए किती क्यूट दिसत आहे ना ते कलर, तर त्यांनी कलर कॉम्बिनेशन बघ ना किती मस्त दिलेले आहेत. कसं वाटलं रूम? छान वाटतंय, म्हणजे असं दरवेळेस आम्ही व्ह्यू व्ह्यू बोलतो, पण इवन दिस वन इज गुड ना. कसं वाटतंय मामी? आम्ही पूर्णपणे ट्रस्ट केले अभिवरती. काही नाही बघितले, काहीच नाही, आम्ही पूर्ण आयटर्नरीच बघितली ना, सगळं काही अभिने. म्हणजे उद्या काय झालं तर मी अभिच गाणार. नाईस लुक हियर, वाव वाव, नाईस इज लुकिंग सो प्रीटी. कॅप छान आहे नायसाची, कुठे तोडलं? नाही ती माती घेऊन गेली ना कॅप. असू दे असू दे. अरे वा, सो ऑल सेट टू एक्सप्लोर द सिटी. आणि थायलंडमध्ये आलोत आणि बो नाही लावणार असं होऊच नाही शकत, कारण ना आम्ही जेव्हापासून आलोत ना इथे, इच अँड एव्हरी मुलीनी किंवा बाईनी ना तिच्या केसांवर बो लावलाय. आम्ही सुद्धा लावले
कथा टेम्पल. ऍक्च्युली ना त्यांनी काहीतरी नाव सांगितलं पण ते मला कळतच नाही आहे. आणि इथे ना त्यांनी त्यांच्याच लँग्वेजमध्ये लिहिलं आहे, लाईक इंग्लिशमध्ये सुद्धा लिहिलं नाही आहे. पण मी तुम्हाला बघून सांगेन जर मला आठवलं ना, तर इथे खाली तुम्हाला स्क्रीनवर ते मी दाखवेल. सो येस, इथे जेव्हा पण तुम्ही याल, छोटे कपडे अलाउड नाही आहेत, एवढं हे ओपनसुद्धा अलाउड नाही, पण आतमध्ये तुम्ही जाऊ शकता. ते त्यांना तुम्हाला ॲपरन वगैरे देतात, स्टोल वगैरे देतात, आणि जर इन केस तुमच्याकडेच असेल ते इट्स वेल अँड गुड. पण मस्त आहे, बघण्यासारखं आहे हे, आणि फोटोज पण खूप छान. आपण तसं नर्वस वगैरे घेतल्यावर ते असं आहे. आपण घंटा कशी वाजवतो तशी ते फटाके वाजवत माहित नाही, पण इथे जेवढे पण लोक आता नमस्कार करून गेले त्यांनी तिथे जाऊन ते फटाके वाजले. सो आय ऍक्च्युली हे काय रिच्युअल आहे ते माहित नाही. सो लेट्स आस्क जे आमच्या बरोबर आलेत ना ते काका, आपल्याला जे दाखवत आहेत त्यांनाच विचारू की ह्याचा काय अर्थ आहे एक्झॅक्टली. पाऊस आणि व्हेरी मच ब्लेस्ड आणि व्हेरी मच हॅपी. खूप दिवसानंतर आपण फॉरेन ट्रिपला आलो. आय नो, आणि ना म्हणजे खूप छान वाटतंय की त्यांचे रिच्युअल्स त्यांचे ट्रेडिशन समजतात. आम्ही ट्राय करतो कारण ना इथे लँग्वेज बॅरियरमुळे समजत नाही, अर्ध्या लोकांना मराठी बोलतो, सॉरी इंग्लिश समजत नाही आहे. सो आम्ही आमचं थोडंसं काहीतरी रिसर्च वगैरे करून तुमच्यापर्यंत सगळ्याची माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आणि थँक गॉड पाऊस पडला. आम्ही ॲक्च्युली ज्या सीझनला आलो तिथे पाऊस ह्या सीझनला पाऊस स्टार्ट होतो आणि एवढ्या जोरात होता पाऊस, बापरे आम्ही एक दोन तर सोडूनच दिले, आम्ही उतरलोच नाही खाली. सो लेट्स सी आता नेक्स्ट कोणता असणार आहे. पण हे खूप अमेझिंग आहे. आणि एक गोष्ट आम्ही तेच विचार करत होतो, फटाके वाजत आहेत पण त्याचा कचरा कुठे दिसतच नाही आहे. सो त्यांनी ते प्रॉपर बनवलं आहे त्याच्यासाठी आणि इट्स गुड. एवढी स्वच्छता मस्त, एकदम छान छान छान. सो आता आम्ही आलो बिग बुद्धा बघायला, जे आम्हाला बघायचं होतं आणि जे आमच्या आयटरनरीमध्ये नव्हतं, सो आम्ही त्यांच्याकडनं ॲड करून घेतलं आहे. त्यांनी आम्हाला 600 baht असं सांगितले. ओके, सो ज्यांना माहिती नसेल, आपल्या करन्सीमध्ये 1 baht इज इक्वल टू 2.36 ना, आपल्याला एक्सचेंज रेट मिळाली. हा 2.36. इट डिपेंड्स तुम्ही कुठून करतात. आम्ही मुंबईवरनं केल्यामुळे आम्हाला एक्सचेंज रेट ही मिळाली. इथे जर कराल तर इथे 3 rupees आहे. सो अकॉर्डिंगली ते तुम्ही काय म्हणतात कॅल्क्युलेट करू शकतात. सो आम्ही बार्गेन करून ह्या मॅडमनी बार्गेन केले, 450 डन केलं आणि आम्ही फायनली इथे आलो. सो लेट्स गो. खूप सुंदर दिसतं, आम्ही खालनंच बघितलं, एकदम डोंगरावरती आहे. नाही सा चलो. सो इथे आता आपल्याला जायचंय. त्यांनी किती छान, सो माझा आणि फाल्गुनीचा फुल ड्रेसच चेंज झालेला आहे. वरच पण तुम्ही जास्त जास्त ओपन नाही घालू शकत म्हणून त्यांनी मस्त स्टोर हे मॅचिंग झालं ना दोन्ही. आणि तिने बांधलं मस्त आहे, मी असं मस्त बांधलं, मी नॉर्मल घातलेलं फक्त. हो ड्रेसच केला ते. हे आलं पण नाही वरती चढायचं आहे एवढं नाही सांगून पाण्यात
छान आहे. बिग बुद्धा आम्हाला बघायचं होतं. बुद्धा एकदम मस्त आहे, जसं स्टॅच्यू ऑफ युनिटी. खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे, एकदम खूप सुंदर. ऑसम. ते जे एक फिलिंग असतं की एकदम होली आणि खूपच प्युअर असं फील होत आहे, कारण जे आम्ही लिहिलंय, जे लिहिलंय ते इट्स अ गुड मेसेज अँड इट्स फॉर, म्हणजे जे आम्ही लिहिलंय ते सगळ्यांसाठीच लिहिलंय, सगळ्यांच्या आनंदासाठी, सगळ्यांच्या हॅपीनेससाठी लिहिलंय. आणि त्याच्याबरोबरच जे बुद्धाचे थॉट्स आहेत, फिलॉसॉफीज आहे, ते आपल्या आयुष्यात पण ते आपण हे घेतले पाहिजे, इम्बाईब केले पाहिजे, आणि त्याच्यासाठीच ते होतं. ग्रास लीफ, त्याच्यावर मेसेज लिहून तुम्ही त्या ट्रीवर हँग करू शकता. आणि तेच ते लीफ ते पुढे जाऊन ते मेल्ट करून ते बुद्धाच्या स्टॅच्यू मध्ये यूज करतात, वेगवेगळ्या स्टॅच्यूज मध्ये. सो इट्स अ रिअली गुड थिंग, लाईक आपली मेमरी त्याच्यात आपण मूर्तीमध्ये ती लाईफ टाईम फॉर. आणि आपले गुड वाईब्स पण कसे जातात. आणि येस, इट वॉज चार्जेबल. तो ब्रास लिफ्ट तो होता, तो 100 बाथला होता. आणि आम्हाला असं वाटलं की दिस इज अ गुड थिंग, म्हणून आम्ही ते घेतलं. आणि खरंच खूप छान वाटतंय. जसं आपण आपल्या इकडे जाऊन डोनेशन करतो, तसंच हे इट्स लाईक अ डोनेशन ओनली. आणि सर्वात मोठी गोष्ट की ते मेल्ट केलं जातं आणि त्याच्यापासून आयडल्स बनवतात. सो इट्स रिअली व्हेरी गुड अँड फिलिंग ब्लेस. सो लेट्स गो. आणि आम्ही आम्हाला स्पा करायचं आहे, एवढं दमलत पडलं दिवशी. Having great time in Thailand. Phuket. Bali. मला तर गोवा वाटतो. हे बघ इथे बघ, म्हणजे टाइम असा आहे. Oh,
कसं होतं जेवण? आवडलं? स्ट्रीट फूड खायला मजा आली आहे. स्पेशली आईस्क्रीम खायला मजा आली. कोकोनट आईस्क्रीम विथ मँगो. मुलगे साहेबांचं काय फेवरेट? खूप छान, अति सुंदर. कोण? मी सर. ब्लॅक पाहिजे मला, जी सगळ्यांवर जाईल. मग सेम घे, आपण हे घेऊ. पण दिस इज गुड ना, अकॉर्डिंग टू आवर काय म्हणतात चॉईस बनवून देतात. सगळे घे सेम. किती भारी टेकली घे ना बडी, कॅरी करायची. घे कसं आहे? मीच बनवलंय, उभी राहिलेली तिथे. आम्ही मस्त स्ट्रीट फूड एन्जॉय केलेलं आहे. आणि नाही सा आता फ्रुट्स खाते. थायलंडला आल्यावर तुम्ही फ्रुट्स नाही खाल्लं तर काहीच नाही. म्हणजे अमेझिंग आहे त्यांच्या इकडचे फ्रुट. एवढं स्वीटनेस आहे ना, म्हणजे नॅचरल फ्लेवर एवढं स्वीट आहेत ना ते. होतं पतंग बीच, आम्ही तिथे नियर बाय फिरलो आणि मस्त एक्सप्लोअर केलं आहे. आणि तिकडचं स्ट्रीट फूड आम्ही खाल्लेलं आहे आमच्याबरोबर. इवन नायसाने सुद्धा खाल्लं आहे, सो मला टेन्शनच नाही आहे. म्हणजे नायसाने सुद्धा मस्त राईस त्यांचं आवडीने खाल्लं. सो खूप छान गेली आजची आमची इव्हनिंग. आणि आता तुम्ही जे लास्टचं बघितलं ते मला खूप आवडलं. लाईक आपल्यानुसार, आपल्या आवडीनुसार, आपल्या आवडीचा कलरनुसार तुम्हाला फुटवेअर बनवून देत होते. अँड खरंच चांगले होते ते. सो आजचा दिवस हा आमचा असा गेलेला आहे. आय जस्ट होप तुम्हाला आवडला असेल. उद्या आमचा न्यू डे स्टार्ट होणार आहे. न्यू ॲडव्हेंचर, न्यू जागा फिरणार आहोत आम्ही. आणि आज आम्ही खरंच खूप दमलो. सो मोस्ट प्रोबेबली आता आम्ही कदाचित स्पा करू, नाहीतर हॉटेलवर जाऊ आणि आराम करू. आणि येस, एडिटिंग अजून बाकी आहे. सो चला मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव लाफ अँड लव. बाय बाय. बॅक शोल्डर. बॅक पण पाहिजे तिला. आता बॅक पण 1 2 3 4 5. स्क्रब वाटत त्याच्यात ना, गुदगुले आले आले मला मगाशी. आम्ही सगळे फूट मसाज करायला आलेलो आहोत. हे बाकी सगळे हेड शोल्डर काय काय करणार.